सब्सक्राइब करा आशाची रसोई चैनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन ऍक्टिवेट करायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला झटपट होणारा आणि चवीला अतिशय छान लागणारा असा भेंडीचा ठेचा बनवायचा आहे। तर त्यासाठी आपण ही भेंडी स्वच्छ धुवून घेतली, 300 ग्राम भेंडी स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करून घ्यायची कपड्याने, आणि दोन्ही साईडचा शेंडा बुडका कापून टाकायचा आणि असे मोठे मोठे तुकडे करायचे, बारीक करायचे नाही। बारीक केलं तर काय होतं, चिकट होते भेंडी। तेल लागणार आहे आपल्याला, एक कांदा, एक चमचा जिरं, हळद अर्धा चमचा, आणि हे एक ते पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेत कच्चे, हे आपल्याला सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। मिरच्या घेतल्यात 7 ते 8, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, मला जरा जास्त पाहिजेत म्हणून मी जास्त घेतल्यात। 5-6 लसणीच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि हे मीठ घेतलं आहे चवीनुसार। आता आपण जे पहिला गवारीचा ठेचा टाकलेला आहे ना, व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याप्रमाणेच सेम साहित्य आहे आणि त्याप्रमाणेच करायचं आहे आपल्याला, वेगळं असं काहीच नाही, पण एवढा स्वादिष्ट होतो ना। आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे, तर मिरची टाकून घेऊया, कढई तापली। आता ह्याच्यामध्ये तेल टाकायचं का नाही ते आपण ठरवायचं, कोरडी मिरची भाजली तरी छान भाजते। अगदी साधारण आपल्याला अशी गरम करून घ्यायचे, कारण आपण नंतर पण आपण तेलामध्ये ठेचा परतून येणारच आहोत, त्याच्यामध्येच लसूण टाकायचे। आता हे मी काढून घेते, ह्याच्यामध्ये मी तेल नाही टाकलं, तुम्हाला हवं असेल तर थोडं दोन तीन थेंब तेल टाकलं तरी चालतं। तर शेंगदाणे भाजून घेऊया, शेंगदाणे पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे चांगले। शेंगदाणे आपले भाजत आले, आता कोथिंबीर मी नंतर टाकून टाकणार आहे, कारण कसं आहे वरून टाकली ना कोथिंबीर नंतर तर छान लागते। आणि मग म्हणजे अर्धी तुम्ही जर ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये ठेच्यामध्ये टाकली जर शेंगदाणे बारीक करताना तरी चालतं, आणि अर्धी कापून टाकायची। तर मी पूर्ण सगळीच कापून टाकणार आहे, कोथिंबीर चिरून टाकणार आहे। तर शेंगदाणे पण आपले मस्त भाजलेत, काढून घेऊया। आता आपल्याला ही भेंडी आहे ना ती मस्त भाजून घ्यायची, पूर्ण कोरडी करायची आपल्याला ही। आपण तशी कपडे चांगले पाणी काढूनच घेतलेले आहे, तरी पण छान भाजून घ्यायची खरपूस अशी। थोडं तेल टाकले ना थोडंसं तरी चालतं, पण लगेच नाही टाकायचं, एक 2-3 मिनटांनी टाकायचं तेल। आता 2-3 मिनटं झालेली आहेत, थोडं पाकल्यावर तेल टाकायचे, म्हणजे आणखी छान भाजली जाते भेंडी। आणि परतून घ्यायची मोठ्या गॅसवरच, आपल्याला ही सारखी हलवून परतून घ्यायची चांगली, म्हणजे पूर्ण भेंडी खरपूस भाजून घ्यायची आपल्याला। आता भेंडी आपली छान खरपूस भाजत आले, साधारण अशी तारा देते, तर थोडी परतून घ्यायची आणखी, म्हणजे तारा चिकटपणा जो असतो तो कमी होतो। आता भेंडी आहे म्हटल्यावर थोडीफार चिकट असणार असते। झाले आपले, गॅस बंद करून घेऊया आणि काढून घेते मी। आता हे सगळं साहित्य थंड झाले, त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये असं भरभरीत करून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं, खरं तर हे खलबत्त्यामध्येच करायला लागतं। शेंगदाणे पहिले फिरवून घ्यायचे, नाही तर सगळं एकदम टाकलं ना तर लसणीमुळं मग शेंगदाणे बारीक नाही होत जास्त। हे असं झालं ना की बाकीचं साहित्य मिरची आणि लसूण टाकायचं आपल्याला, आणि जिरं टाकायचं। आता जिरं मी ह्याच्यामध्ये टाकते, तर तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा आपण टाकू शकतो, ह्याच्यामध्ये जर नाही आपल्याला टाकायचं तर एक चमचा जिरं टाकले आपण। आता हे पण आपल्याला भरभरीत काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून, शेंगदाणा लसूण मिरची अशी भरभरीत आपण काढून घेतली मिक्सरमधून।
आता भेंडी पण आपल्याला त्याच भांड्यात घ्यायची आहे. आता ही भेंडी पण बघा आपण अशी मोठी मोठीच फिरून घेतली. जास्त आपण बारीक करत बसलो पूर्ण चिकट होती ती, तर जास्त नाही बारीक करायची. खलबत्त्यामध्ये कसं आपण आपल्याला पाहिजे असंच ठेचून घेतो. आता हे आपण सगळे जिन्नस असे भरभरीत करून घेतले. आता आपल्याला फोडणी करायची. तेल थोडंसं जास्त लागतं तेल, पण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो आपण, असं काही नाही. एक कांदा, कांदा छान लाल रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला मोठ्या गॅसवर. आता कांदा झाला आहे आपला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकायची आहे अर्धा चमचा. आता ह्याच्यामध्ये काय, आपण मिरची घेतली तर तुम्ही अर्धी मिरची आणि अर्ध लाल तिखट घेतलं तरी चालतं. फोडणी करताना त्याच्यात लाल तिखट टाकायचं, मीठ टाकायचं चवीनुसार. तुम्हाला जर कांदा नको असेल तर नाही टाकला तरी चालतो, नुसतं तेलामध्ये फोडणी करायची. आता हे थोडेसे अख्खे शेंगदाणे मी ठेवले त्यातले, ते मी टाकून घेते. शेंगदाणा, मिरची आणि लसूण घाई छान परतून घेतलं आपण मोठ्या गॅसवरच. 2 मिनटं परतून घ्यायचं. आता हे आपण भेंडी टाकून घ्यायची. भेंडी टाकून घेतली आपण. आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, अगदी मस्त मध्यम आचेवरती. ह्याला वाफ वगैरे काही काढायची गरज नाही, पण परतून घ्यायचं हलवून हलवून चांगलं. आता ह्याच्यामध्ये जर आवडत असेल तर अर्ध्या लिंबाचा रस टाकला तरी पण मस्त असं चटपटीत लागते. तर 6 ते 7 मिनटं झालेले आहेत. आपण मोठ्या गॅसवरच हा ठेचा चांगला परतून घेतला. परतून घेतला म्हणजे काय होतं, हा चिकटपणा असतो ना थोडा थोडा, तो पूर्ण कमी होतो. आता बघा किती मस्त झालं आहे, अजिबात चिकट नाही. आता गॅस आपल्याला बंद करायचं आणि कोथिंबीर टाकून घेऊ, भरपूर कोथिंबीर टाकायची. आता काढून घेऊया प्लेटमध्ये. ती मस्त झालं आहे बघा, अजिबात चिकट चिकट वगैरे काहीच नाही. आपला गरमागरम भेंडीचा ठेचा तयार झाला आहे खाण्यासाठी. हा मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर खा, इतका स्वादिष्ट लागतो. तर नक्की तुम्ही पण घरी बनवा, खा. कसा झाला तो मला नक्की सांगा कमेंटद्वारे, आणि व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.